नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. मर्डर वाले कुलकर्णी हे नाटक घेऊन आम्ही येतोय तुमच्या भेटीला. लवकरच आपण प्रेक्षागृहात भेटूच, पण त्याआधी आमच्या नाटकाविषयी. मर्डर वाले कुलकर्णी हे असं नाटक आहे जे नावावरूनच कळेल की तुमच्या आमच्या आपल्या घरात घडणारं एक नाटक आहे. आसपास आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचे काय प्रतिसाद आपल्या आयुष्यावर उमटत असतात त्याचं भाष्य करणारं एक नाटक आहे. पण एक नक्की, या नाटकात आम्ही कुठलाही आव नाही, कुठलाही उपदेश नाही, पण छान एक गोष्ट घेऊन तुमच्यासाठी आलो आहे. तुम्ही 2-2.5 तास मस्त हसणार आहात, एन्जॉय करणार आहात. गाणी आहेत, डान्स आहे, कथा आहेच नक्कीच. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला थोड्याने जर कॅमेरा इकडे फिरला तर कळेल की रिहर्सल्स पण चालू आहेत. सो सगळं एकत्र मिश्रण असं आहे जे तुम्हाला पूर्णपणे मनोरंजन करणार आहे. तुम्ही पाहताय तू मी मराठी आणि आता आपण आलोय माधव कुलकर्णी यांच्या घरात. माधव कुलकर्णी कुठे? माधव कुलकर्णी आहो आहो, ही आमची बेडरूम आहे. नमस्कार, मी वैभव मांगले. 24 नोव्हेंबरला आमचं नाटक येत आहे, मर्डरवाले कुलकर्णी. जयंत उपाध्यायचे लेखक आहेत आणि दिग्दर्शक आहेत संतोष पवार, निर्माते आहेत दिलीप जाधव. निखळ आणि निव्वळ मनोरंजन हा दृष्टिकोन ठेवून हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणतो आहोत. याच्या अगोदर माझी तशी तद्दन विनोदी नाटकं जी होती त्याच्यामध्ये एकडाव भटाचं होतं, करून गेलो गाव होतं, पण आज त्याला जवळपास नाही म्हटलं तरी 8-10 वर्ष उलटून गेलेली आहेत की विनोदी नाटक असं मी केलेलं नाही आहे. तर त्यानिमित्ताने पुन्हा मी हे नाटक घेऊन आलेलो आहे. तर हे नक्की नाटक पाहायला या. संतोष पवारबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे. संतोष पवार मला वाटतं एक फार गुणी दिग्दर्शक आहे आणि रंगभूमीवर जे काही प्रेम करणारे लोक आहेत मोजकेच, त्यातल्यात मला वाटतं संतोष पवार हा एक आहे. अतिशय नाटक सतत हलतं ठेवणारा हा दिग्दर्शक आहे. खूप इम्प्रोवायझेशन त्याच्या नाटकात तो करत असतो, त्याला खूप काही काही सुचत असतं. नट म्हणून तसा मी काय म्हणतो आपण त्याला, इम्प्रोवायझेशनवाला नाही आहे. भले मी स्किट आणि किंवा तसा प्लॅटफॉर्मवर मी काम केलं आहे फुबायफूमधून वगैरे, पण तरीसुद्धा तसा मी इम्प्रोवायझेशनचा नट नाही आहे. पण याच्याकडे काम करताना हा वेगळाच अनुभव होता. गंमत म्हणजे आत्तापर्यंत एक सिरियल आमची नाटक जेव्हा सुरू झालं तालमी त्याच्यात, तेव्हापासून मी हातात एकदाही स्क्रिप्ट घेतलेली नाही आहे. जे संतोष सांगतो आहे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही इम्प्रोवाइज करतो नाटक. आम्ही त्या तो सीन तसा आम्ही पाठ करतो, 2-4 वेळा करतो आणि पुढे जातो. नमस्कार, असे गो, मी संतोष पवार. मर्डरवाले कुलकर्णी हे एक नवीन कोरकरकरीत नाटक आम्ही तुमच्याकडे तुमच्यासमोर सादर करण्यासाठी सिद्ध झालो आहोत. या नाटकाचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला रसिक प्रेक्षक म्हणून नाटकातकडून ज्या ज्या अपेक्षा असतात, जे जे हवं असतं ते सगळं काही देण्याचा या नाटकात आम्ही प्रयत्न केलेला आहे. जयंत उपाध्याय यांची छान सुंदर अशी स्क्रिप्ट आहे, यांची त्यांचं नाट्यलेखन आहे. ते नाटक माझ्या हातात दिग्दर्शन करण्यासाठी आलं आणि ते वाचूनच मी खुश झालो. म्हटलं खूपच सुंदर नाटक आहे आणि एखाद्या दिग्दर्शकाला भुरळ पाडेल, भुरळ घालेल असं हे नाटक आहे. बरोबर वैभव मांगलेसारखा कसलेला नट आहे, भार्गवी चिरमुलेसारखी एक अनुभवी अभिनेत्री आहे, सुकन्या काळेंसारखी आणि निमेश कुलकर्णीसारखे नव्या दमाचे नव्या उमेदीचे कलाकार आहेत. आमचा विकास आहे, तो काय कमाल करतो या सगळ्यामध्ये ही बघण्यासारखं आहे. सो नाटकाकडून जे जे हवं असतं की कोणाला छान हसायचं असतं, कोणाला इमोशनल व्हायचं असतं, कोणाला घाबरायचं असतं, कोणाला त्यातलं थ्रिल आवडतं, म्हणजे जे जे 9 रस आपल्याला आवडतात मायबाप रसिकांना, ते सगळे रस ह्या नाटकामध्ये ठासून भरले आहेत. एक छान सुंदर अशी कथा आहे, सर्वसामान्याचं नाटक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकतं, घरात घडू शकतं, असं एक घरातलं नाटक आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नमस्कार, मी सुकन्या कारण. ॲक्च्युली खूप वर्षांनी मी नाटक करते आहे. खरं तर 6 वर्षांनी मी नाटक करते आहे. सौजन्याची ऐशी तैशी नंतर पुन्हा एकदा मला संधी मिळाली आहे. पण ह्या वेळेला मी जे हे नाटक करते आहे, मर्डरवाले कुलकर्णी, हे कॉमेडी नाटक आहे. मी कधीच कॉमेडी प्ले केलेलं नाही आहे आणि मला त्याचा बाजही माहीत नाही आहे. आत्तापर्यंत मी कधीच त्यावर काम केलेलं नाही आहे. बट थँक्स टू संतोष सर, वैभव दादा, निमिष भार्गवीताई, विकास दादा, ह्या सगळ्यांनी मिळून आणि ऑफकोर्स अष्टविनायक आणि दिलीप दादा, दिलीप जाधव, ह्या सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर कलाकृती उभी केली आहे. आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी ॲज एक मी ह्या नाटकात खरं तर 2 पात्र करू शकते आहे. एक न्यूज रिपोर्टरचं करते आहे आणि एक बारगलचं कॅरेक्टर करते आहे. फर्स्ट हाफमध्ये न्यूज रिपोर्टर आहे, सेकंड हाफमध्ये बारगल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला एकाच नाटकामध्ये वेगवेगळ्या छबी दाखवण्याच्या माझ्या एक संधी मिळाली आहे. सो थँक्स टू संतोष सर की त्यांनी एवढा विश्वास टाकला माझ्यावर. आणि ह्या नाटकाबद्दल बोलायचं तर हे नाटक धमाल आहे. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि ट्रूली एंटरटेनमेंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एक काय म्हणू आपण, इमोशन्सचा पूर्ण सीसॉ आहे. कारण तुम्ही हसाल, रडाल, खुश व्हाल, खूप खूप वेड्यासारखे हसाल, किंवा तुम्ही म्हणा अरे हे काय वेडेपणा आहे. अशा सगळ्या इमोशन्स, गॅमेट ऑफ इमोशन्स आहे हे नाटक म्हणजे. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही पाहायला या. आणि तुम्ही आलात तर आमचे अजून अजून खूप छान प्रयोग होतील, खूप ठिकाणी प्रयोग लागतील. त्यामुळे प्लीज या आणि आम्हाला सगळ्यांना वी आर वेटिंग फॉर यू आणि तुमच्या रिस्पॉन्ससाठी. नमस्कार, माझं नाव निमिष कुलकर्णी. मर्डरवाले कुलकर्णी या नाटकात मी काम करतो आहे आणि हे नाटक येत्या 24 नोव्हेंबरला नाट्यगृहांमध्ये दिसायला सुरुवात होणार आहे. शुभारंभाचा प्रयोग बोरिवलीला आहे, प्रबोधनकार ठाकरेला. आणि खूप इंटरेस्टिंग नाटक आहे, धमाल विनोदी नाटक आहे. केमिस्ट्री म्हणजे आम्ही त्याच्या टॅगलाईनमध्ये पण लिहिलं आहे की केमिस्ट्री मध्ये के आणि मिस्ट्री वेगळी आहे, म्हणजे मिस्टरियस विनोदी नाटक आहे हे. सो खूप इंटरेस्टिंग आहे. माझं याच्यातलं कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे. मी आत्तापर्यंत जेवढे कॅरेक्टर्स केले आहेत त्याच्यापेक्षा मी खूप रिव्हील नाही करू शकत आत्ता. पण खूप धमाल आली ओव्हरऑल या प्रोसेसमध्ये, खूप धमाल आली. कारण संतोष सरांकडे काम करायचं होतं आणि वैभवदादाकडे काम करायचं होतं, म्हणजे वैभवदादाबरोबर काम करायचं होतं, भार्गवीताईबरोबर काम करायचं होतं. आणि खूप धमाल एक्सपिरियन्स होता. आम्ही महिनाभर रिहर्सल केली आहे आणि रोज काहीतरी नवीन सुचत जातं. संतोष सरांकडे काम करताना तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं कारण त्यांना सतत काहीतरी सुचत असतं तुमच्या कॅरेक्टरबद्दल, नाटकाबद्दल. आणि ही एक सामान्य माणसाची स्टोरी आहे, कुलकर्णी, माधव कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थाची स्टोरी आहे. त्याच्या बायकोचं नाव माधवी कुलकर्णी. आणि त्यांच्या आयुष्यात एक काहीतरी मिस्टरियस वेने काहीतरी उलगडत जातं, काहीतरी घडते. आधी एक घटना घडते आणि त्याच्यानी काय गंमत घडते नाटकात हे तुम्हाला बघायला मिळेल या नाटकात. आणि शेवटी एक गोड मेसेज देखील आहे या नाटकात. नमस्कार, माझं नाव तन्वी पालव. मर्डरवाले कुलकर्णी या नाटकात मी कोरिओग्राफी करते आहे. सुकन्या कारण एक लावणी परफॉर्म करते आहे. खरं तर मी सुकन्यासोबत लावणी स्वतः स्टेजवरती परफॉर्म केली आम्ही दोघींनी एकत्र. सो मला खूप मजा वाटते तिच्यासाठी ही लावणी कोरिओग्राफ करायला. खरं तर मला जेव्हा सांगितलं की मर्डरवाले कुलकर्णी असं एक नाटक येते, तर ते नाटक, नाटकाचं नावच इतकं इंटरेस्टिंग वाटलं. सो आय वॉज व्हेरी क्युरियस टू नो व्हॉट दिस प्ले इज ऑल अबाउट. आणि तुम्ही ज्यावेळेला हे नाटक बघायला याल त्यावेळेला मला नक्की असं माहिती आहे, ही मला खात्री आहे की माझी जी रिॲक्शन होती, मला प्रचंड आवडलं हे नाटक, तशी तुमची सगळ्यांची सुद्धा रिॲक्शन असेल. थँक्यू सो मच. मज्जा म्हणून खाल्ली माती, क्षणात झाला का डोळ्यात देखत घरात